नमस्कार, मी वैद्य ज्योती शिरोडकर. वैद्य का मी म्हणते आहे, कारण मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. जनरली डॉक्टर म्हटल्यावर मागे डॉ अशी लावण्याची पद्धत आहे, पण आयुर्वेदिक डॉक्टरनी वैद्य असं लावायचं असतं. खरं तर मी आयुर्वेदाला का आले? अनेक जण मला हा प्रश्न विचारतात, कारण माझ्या घरी कुणी डॉक्टर नव्हतं किंवा कुणी वैद्यही नव्हतं. काय ना, लहानपणी त्या व्हाईट कोटचं अट्रॅक्शन होतं, आणि अक्षरशः पहिली दुसरीत असल्यापासून मी ठरवलं होतं की काही झालं तरी मला डॉक्टर व्हायचं आहे. मी जेव्हा 12वीची परीक्षा दिली, 11वी 12वी सायन्स घ्यायला लागतं, त्यामध्ये तुम्हाला आयुर्वेद असो किंवा ॲलोपॅथी असो किंवा होमिओपॅथी असो, कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रात जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असे 3 विषय लागतात 12वीला 11वी 12वीला. सो माझा PCB ग्रुप होता, आणि त्या PCB ग्रुपमध्ये जे टक्के मिळाले त्या याच्यावर मला आयुर्वेदाला ॲडमिशन मिळाली. आता आयुर्वेदच का, जी सगळ्यांची स्टोरी असते ती पण माझीच आहे, की त्यावेळी ॲलोपॅथिक कॉलेजेस एवढी नव्हती, प्रायव्हेट कॉलेजेस तर अजिबातच नव्हती. जी एखाद दुसरी होती तिथे प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं हे कमीपणाचं वाटायचं, की आपण पेमेंट सीट घेतली. त्यामुळे 12वीला 92% असूनसुद्धा मला पुण्याच्या सुप्रसिद्ध अशा BJ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS साठी जे कॉलेज आहे तिथे ॲडमिशन मिळाली नाही. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची नव्हती, म्हणून ॲक्सिडेंटली मी आयुर्वेद हे क्षेत्र निवडलं. आयुर्वेद क्षेत्रात आल्यावर, म्हणजे मी जेव्हा माझं कॉलेज सुरू झालं, अत्यंत निराश होते की मला ॲलोपॅथी करायचं होतं, MBBS करायचं होतं, BJ मेडिकलचं ॲट्रॅक्शन होतं, त्या व्हाईट कोटचं ॲट्रॅक्शन होतं, आणि आपण आयुर्वेदाला आलो आहे म्हणजे काहीतरी सेकंडरी आहे असं वाटलं. मग आयुर्वेद क्षेत्रच का निवडलं, कारण MBBSला ॲडमिशन मिळाली नाही की लोक मायक्रोबायोलॉजीला जायचे. पण माझे गुरु किंवा फिलॉसॉफर किंवा गाईड, ज्याला मी गॉडफादर म्हणते, त्यांनी मला सांगितलं, अगं ज्योती, ह्या क्षेत्रालाही प्रचंड स्कोप आहे, तू हे क्षेत्र निवड. आणि केवळ त्यांच्या शब्दाखातर मी आयुर्वेदात आले, अभ्यास सुरू झाला. मित्र हो, एक नक्की सांगते, आयुर्वेद क्षेत्रात जरी मी येताना नाखुश होते, तरी आज माझ्या प्रॅक्टिसला 28 वर्ष झाली आहेत, किंवा ह्या क्षेत्रात येऊन अजून 1-2-3 वर्षांनी 40 वर्ष होतील. पण मला एक धन्यवाद द्यावेसे वाटतात, ते परमेश्वराचे, की हे क्षेत्रच माझ्यासाठी होतं की काय असं मला वाटतंय. कारण ह्या क्षेत्रात आल्यानंतर मला हे आयुर्वेद हा अतिशय आवडला, आणि आज त्या बाबतीत मी खूप समाधानी आहे. ह्या क्षेत्रात येऊनही करण्यासारखं प्रचंड काही आहे. आता जेव्हा तुम्ही डॉक्टर व्हायचं ठरवता, म्हणजे मेडिकल लाईनला प्रवेश घेता, तेव्हा केवळ डॉक्टरच व्हायचं असतं असं नाही, पॅरामेडिकल लाईन्स पण असतात, जसं डायटिशियन आहे, न्यूट्रिशनिस्ट आहे, नर्सिंग आहे, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस आहे पुण्यामध्ये, तिथेही तुम्ही 12वीनंतर काही कोर्सेस करू शकता, ग्रॅज्युएशन्स असतात. तर अशी विविध क्षेत्र तुम्हाला, म्हणजे मेडिकल आणि पॅरामेडिकल अशा दोन्ही याच्यात ओपन असतात. आता स्पेसिफिकली जेव्हा मी आयुर्वेदाला येते, तेव्हा त्यातनं काय काय पुढे वाटत आहे हे तुम्हाला मी नक्कीच सांगेन. कसं आहे, जेव्हा तुम्ही आयुर्वेद क्षेत्र घेता तेव्हा आयुर्वेद हे एन्शंट इंडियन मेडिसिन आहे. म्हणजे ते कुठल्या भाषेत आहे, तर संस्कृत भाषेत. म्हणजे आयुर्वेदाचे सगळे ग्रंथ जे आहेत, चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता किंवा इतर अनेक संहिता, या संस्कृत भाषेत लिहिलेल्या आहेत. त्याच्यावरची कॉमेंट्री, ज्याला आम्ही टीका म्हणतो, त्यासुद्धा संस्कृतमध्ये आहेत. आणि हिंदी, मराठी किंवा वेगवेगळ्या भारतीय भाषा ज्या आहेत, जशी मल्याळम आहे, तमिळ आहे, तेलगू आहे किंवा कानडी आहे, ह्या भाषांमध्ये त्यांचं भाषांतर पण झालेलं आहे. पण मूळ आयुर्वेद तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर संस्कृत येणं खूप गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला 11वी 12वीपर्यंत जर संस्कृत नव्हतं तर तुम्ही आयुर्वेदाला येऊ शकणार नाही. आयुर्वेदाला आल्यावरही तुम्ही संस्कृत शिकू शकता, कारण पहिल्या वर्षाला संस्कृत हा विषय कंपल्सरी आहे.
आणि खरं तर संस्कृत शिकणं अजिबात अवघड नाही. ज्यांना 8वीपासून संस्कृत आहे त्यांना तर काही प्रश्नच नाही, हा विषय सोपा जातो. मग आयुर्वेद वेगळा कसा इतर वैद्यकीय शास्त्रांपेक्षा? ॲलोपॅथीमध्ये कसं आहे? एकतर ॲलोपॅथी आहे ती मुळात सगळी इंग्रजीत आहे, त्याचं ते सायन्स जे आहे ते पूर्णतः वेगळं आहे. आणि आयुर्वेद जो आहे तो आपल्या भारताच्या मातीत, भारताच्या भूमीत जन्माला आलेला आहे, त्यामुळे इथलं वातावरण, इथली भौगोलिक परिस्थिती, इथल्या वनस्पतींची अवेलेबिलिटी आणि इथली सामाजिक परिस्थिती, इथली संस्कृती, या सगळ्याशी आयुर्वेद हा ब्लेंड झालेला आहे. आणि त्यामुळेच मी म्हणते की आयुर्वेद हे आपलं जवळचं सायन्स आहे. मग संस्कृत तुम्ही शिकता आयुर्वेदाला आल्यावर, आयुर्वेदीय ग्रंथ शिकायला लागता, आणि त्यावरनं मग तुमचं स्वास्थ्य कसं टिकवायचं, रोगनिदान कसं करायचं, त्याची ट्रीटमेंट कशी करायची, असे विविध विषय तुम्ही दरवर्षी शिकत जाता. एका टप्प्यावर लक्षात येतं की तुम्हाला ॲलोपॅथीचा अभ्यास थोडाफार करायलाच लागतो, कारण बाहेरचं जग जे आहे ते ॲलोपॅथीच्या भाषेत बोलतं. पण त्याबरोबर तुम्ही आयुर्वेद पण शिकता आणि तुमच्याकडे काही स्पेशालिटीज डेव्हलप होतात. मग आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या सगळ्या दोन्ही डग्रींवर पाय ठेवत ठेवत हळूहळू आयुर्वेद हा अधिक चांगला समजायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही तो प्रत्यक्ष उतरवता प्रॅक्टिसमध्ये, तेव्हा अतिशय आनंद मिळतो. कारण अनेक रोग जे आहेत किंवा जे ॲलोपॅथीनी किंवा आधुनिक शास्त्रांनी जे बरे झालेले नाही आहेत, असे रोगी तुमच्याकडे येतात आणि त्यांना बरं करताना प्रचंड आनंद होतो. याशिवाय आयुर्वेद हे शास्त्र आहे ते स्वास्थ्य रक्षणासाठी आहे, म्हणजे रोग होऊच नयेत ह्यासाठी उत्तम मार्गदर्शन आयुर्वेदात आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो, जी व्यक्ती आयुर्वेदाला येते ती स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी पण आयुर्वेदाचा उपयोग करतेच, आणि शिवाय समाजासाठी पण आयुर्वेदाचा उपयोग ती करते.